ठाणे तालुक्यामध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले व राष्ट्रवादीकडून महानगर बँकेचे अध्यक्ष ऍडव्होकेट उदय शेळके यांच्यामध्ये सेवा संस्था मतदारसंघातून लढत होत आहे. दोघांनीही आपापल्या पद्धतीने प्रचारक सुरुवात केली असून जिल्हा बँक निवडणूक पार्श्वभूमीवर रामदास भोसले यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची रायगड सिद्धी येथे भेट घेत आशीर्वाद घेतला आहे. पाथे तालुक्यातील सेवा संस्था मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र अखेरच्या क्षणी शिवसेनेकडून जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले निवडणूक लढवत असल्याचे जाहीर करत जिल्हा बँकेच्या निवडणुकीला रंगत निर्माण केली. बिनविरोध निवडणूक होत नसल्याने मतदारांचे महत्व वाढले आहे. रामदास भोसले यांच्याकडे 64 ठराव असून निवडणुकीमध्ये विजय मिळवणार असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रचाराला सुरुवात केली असून राळेगण सिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेत निवडणुकीसाठी त्यांचा आशीर्वाद घेतला असल्याची माहिती रामदास भोसले यांनी दिली आहे. यावेळी अण्णा हजारे यांनी भोसले यांना सांगितले की आम्ही आपले दरोडी येथील अनेक कामांची उद्घाटने केली आहेत, आपले तालुक्यातील काम आहे, आपण चांगले काम करत असल्याने अशा उमेदवारांची जिल्हा बँकेसाठी गरज होती. जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी व गरीब घटकातील लोकांचे प्रश्न मांडण्याचे काम आपण कराल अशी आशा व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना तालुका प्रमुख विकास रोहकले, पंचायत समिती माजी सदस्य शंकर नगरे, ढवळपुरीचे सरपंच राजेश भनगडे, पारनेर शिवसेना शहर प्रमुख निलेश खोडदे, राळेगण सिद्धीचे माजी सरपंच जयसिंग मापारी तसेच माजी उपसरपंच लाभेश औटी आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, माय भूमी न्यूज, पारनेर. माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.